यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे. पुण्यातल्या एरवडा भागातल्या वाडिया बंगल्याजवळ निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा अचानक खाली कोसळला. या अपघातामध्ये 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी रात्री 11 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. वाडिया बंगल्याजवळ एका मोठ्या कमर्शियल बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे. रात्री काम करत असताना अचानक लोखंडी सांगाडा कोसळला, ज्यामध्ये 10 कामगार अडकले. 10 पैकी 6 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेचा फोन येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत जखमींना सांगाड्याखालून बाहेर काढलं. तोपर्यंत 8 ते 10 रुग्णवाहिका तिथं पोहोचल्या होत्या. त्यातून जखमींना तातडीनं ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारे आपल्या सोबत आहेत. अश्विनी, खरंच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना म्हणावी लागेल, आणि नेमका आता यामध्ये चूक कुणाची आहे असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय. काय सध्याच्या अपडेट्स आहेत? नक्कीच संदीप, या घटनास्थळी आता मी आलेली आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा लोखंडी सळ्यांचा स्लॅब टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होतं आणि लोखंडी सळ्या पूर्णतः खाली कोसळल्या आणि त्या खाली जे काम करत होते कामगार, जवळपास 10 ते 12 कामगार त्या ठिकाणी काम करत होते आणि हा सळ्यांचा स्लॅब कोसळल्यामुळे त्या ठिकाणी ते जे कामगार काम करत होते ते दबले गेले, खाली गाडले गेले. अक्षरशः सळ्या तोडून या कामगारांना बाहेर काढावं लागलं. रात्री उशिरा ही घटना घडली होती आणि साधारण आतापर्यंत 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि इतर 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना सुद्धा पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. हा हे ठिकाण जर आपण बघितलं तर ही कमर्शियल साईट आहे संदीप, आणि बांधकामाच्या ठिकाणी जी सुरक्षा घेणं, सुरक्षे खबरदारी घेणं जी गरजेचं असतं ती घेतल्याचं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्याला दिसून येत नाहीये. खूप मोठी ही साईट आहे आणि या ठिकाणी अक्षरशः या मजुरांचा जीव गेलेला आहे. आणखी आता ढिगाऱ्याखालून सगळ्यांना काढण्यात आलंय, रात्री उशिराच खरं तर काढण्यात आलेलं आहे, पण 5 जण जे गंभीर जखमी आहे त्यांच्याबाबत आता त्यांच्यावर शर्थीचे उपचार या ठिकाणी सुरू आहेत पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये. आताच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ते संपूर्ण या घटनेची माहिती घेत आहेत. नक्की चूक कोणाची याबाबत निश्चितच तपास केला जाणार आहे, पण पुण्यातल्या शास्त्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबतचा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आलेला आहे. अगदी अश्विनी, एकंदरीतच आता यामध्ये चूक कोणाची आहे या सगळ्याचा आता तपास झाल्यानंतर स्पष्ट होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.